शेतकरी कामगार पक्षाचे नेते माजी आमदार विवेकानंद शंकर पाटील यांना आज अंमलबजावणी संचालनालयाकडून अर्थात ईडीने मोठा दणका बसला आहे. विवेक पाटील यांची तब्बल 234 कोटी रुपयांची संपत्ती ईडीने जप्त केली आहे. ईडीने बँक फसवणूक प्रकरणात 4 वेळा आमदार आणि कर्नाळा नागरिक सहकारी बँक लिमिटेडचे माजी अध्यक्ष राहिलेल्या विवेकानंद शंकर पाटील यांची 234 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता जप्त केली आहे. जप्त करण्यात आलेल्या संपत्तीमध्ये कर्नाळा क्रीडा अकादमी आणि अनेक अन्य ठिकाणच्या भूखंडाचा समावेश आहे. तर कर्नाळा बँकेच्या 529 कोटीच्या घोटाळ्यातील प्रमुख आरोपी असलेले शेकापचे माजी आमदार विवेकानंद शंकर पाटील यांना जून महिन्यात मुंबई ईडीने झोन 2 चे सहाय्यक संचालक सुनील कुमार यांनी त्यांच्या निवासस्थानावरून अटक केली होती. तर रायगड जिल्हा अध्यक्ष व आमदार प्रशांत ठाकूर तसेच आमदार महेशजी बालदी यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले असून लवकरच ठेवीदारांना आपले पैसे मिळू शकतील.